हॅलो फ्रेंड्स, मी संजना आज तुम्हाला शिंपल्यांचं सुक्क ग्रीन मसालामध्ये दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे शिंपल्या आहेत, व्यवस्थित फोडून क्लीन करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ओलं खोबरं, कोथिंबीर, धणे, मिरी, हळद, मीठ, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या, चिंच, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, फोडणीसाठी तेल। सर्वात आधी वाटण मसाला करून घेणार आहे। त्यासाठी पाऊण वाटी खोबरं घेतलेलं आहे, 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जसं तिखट आवडतं, कोथिंबीर, 6-7 लसणीच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, 2 टीस्पून धणे, 1/2 टीस्पून काळी मिरी, थोडीशी चिंच, थोडं पाणी घालून मसाला वाटून घ्यायचा आहे। मसाला वाटून झालेला आहे, अगदी फाईन नाही करायचा आहे, थोडासा असा जाडसर राहिला तरी चालेल। फक्त एवढं शुअर करायचं आहे, आतले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे वाटले गेले पाहिजे। पातेल्यात तापत ठेवलेलं आहे, 2 मोठे चमचे तेल घालते। तेल तापल्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित छान मऊ झाला पाहिजे, त्यासाठी मी झाकण ठेवून 1-2-3 मिनटं शिजू देणार आहे। ओपन करून बघूया। कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे, मऊ झालेला आहे। आता यामध्ये वाटलेला मसाला घालायचा। मसाला थोडा परतून घेऊया, थोडीशी हळद घालायची। आता यामध्ये शिंपल्या घालायच्या आहेत, मिक्स करून घेऊया व्यवस्थित। थोडंसं पाणी घालते मिक्सरमधलं, चवीपुरतं मीठ बघून घालायचं आहे कधी पण। मीडियम फ्लेमवर झाकून ठेवते 3-4 मिनटं। ओपन करून बघूया, 4-5 मिनटं झालेली आहेत। ही तिसरे किंवा खुबे काही तुम्ही घालाल ते व्यवस्थित शिजलं पाहिजे। तुम्हाला हवं असेल तर थोडी अशी ग्रेव्ही टाईपमध्ये ठेवू शकता किंवा पूर्ण ड्राय करू शकता, भाताबरोबर अगदी छान लागतं। आता झालेलं आहे रेडी, फ्लेम ऑफ करते आणि सर्व्ह करून दाखवते। शिंपल्यांचा ग्रीन मसाला रेडी झालेला आहे। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, नक्की ट्राय करून बघा आणि कॉमेंटमध्ये नक्की कळवा। जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका।